नमस्कार मित्र हो, मी आपला मंगेश साबळे बोलतोय. मागचे काही दिवस थोडा आजारी असल्यामुळे आपल्याशी संपर्क होऊ शकला नाही, मात्र आज या लाईव्हच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र चलबिचल असताना, पूर्ण महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त असताना, पूर्ण महाराष्ट्रामध्ये बेरोजगार तरुण विद्यार्थी शिक्षक शेतकरी हे परेशान असताना, आता राजकीय पुढारी राजकीय नेते स्वतःच्या पदासाठी आमदारकीसाठी चाचपणी करायला निघालेले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्राची घडी विस्कळीत करून बरेचसे आंदोलनं मोडीत काढून या ठिकाणी आता स्वतःचे घर भरण्यासाठी बरेच भावी आमदार या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत. आणि म्हणून या लाईव्हच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेच्या माध्यमातून आपण ज्या उपक्रम हाती घेतला होता त्या सर्व बांधवांच्या या ठिकाणी जवळपास 156,000 मतदान आपल्याला पडले होते, त्यांचे फोन मेसेज येत आहेत की आपण शांत का आहोत. मित्र हो, आपण शांत याचसाठी होतो की कोण आता राजकारणाचा किंवा या आंदोलनाचा फायदा घेण्यासाठी रस्त्यावर येतं ते आपण बघावं. तसं माझ्याही तालुक्यामध्ये 10-12 भावी आमदार गुडघ्याला वाशिंग बांधून बसलेले आहेत. भोकरदन असेल, सिल्लोड असेल, पैठण असेल, या ठिकाणी स्वतःचं घर भरण्यासाठी हे भावी आमदार या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत. 5 वर्ष सत्तेत राहायचं, सत्तेत राहण्यासाठी पक्ष 5-5 बदलायचे, 5 वर्ष शेतकऱ्यांना लुटायचं, अधिकाऱ्यांना साथ देऊन, आणि निवडणूक आली की त्याच अधिकाऱ्यांना तू रडल्यासारखं कर मी मारल्यासारखं करतो म्हणून जनतेसमोर ओरडायचं, हे खोटे नाटक आता पुन्हा सुरू झालेले आहे. मित्र हो, कितीही राजकारणामध्ये डबडबलेले हे लोक स्वतःचं घर भरण्यासाठी आंदोलनाचा फायदा घेऊन असेल किंवा भ्रष्टाचार करून असेल रिंगणात उतरणार असले, तरी हे मात्र स्पष्ट आहे की या देशाला, या महाराष्ट्राला सुशिक्षित तरुण, जे शिक्षण घेतलेले उच्च शिक्षित तरुणच आता वाचवू शकतात. आणि म्हणून सन्माननीय मनोजदादा यांना आम्ही विनंती करणार आहे की या संभाजीनगर जालना जिल्ह्यामध्ये ज्या काही 6 विधानसभा आहे या विधानसभेमध्ये सुशिक्षित तरुणांना आपण संधी द्यावी असं आम्ही दादांना विनंती करणार आहोत. दादांचा जो निर्णय आहे तो तर सर्वांना मान्यच राहील, मात्र पहिल्यापासून राजकीय क्षेत्रात आम्ही असल्यामुळे दादा हे सामाजिक आंदोलन चालवता आहेत, त्यांना राजकीय क्षेत्रात उतरून या ठिकाणी जसं फडणवीसांना सांगितलं तसं बॅटिंग बॉलिंग झोडपून काढता येत नाही, मात्र दादांच्या एका आदेशावर टोकण्याची, बॅटिंग करण्याची, झोडपून काढण्याची जबाबदारी आमची आहे, कारण तुम्ही समाजासाठी जीवपणाला लावलाय आणि तुमचा आदेश हा सर्वोपरी असेल हा मला मान्यच आहे. मात्र पहिल्यापासून आमची भूमिका राहिलेली आहे की राजकीय क्षेत्रात गेल्याशिवाय समाजाचा, 18 पगड जातीचा, शेतकऱ्यांचा फायदा होणार नाही, आणि म्हणून सुशिक्षित तरुणांनी राजकीय क्षेत्राकडे येणं अत्यंत गरजेचं आहे. हा महाराष्ट्र वाचवायचा असेल तर सुशिक्षित तरुणांनी राजकीय क्षेत्रात उडी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि आतापेक्षा योग्य वेळ ती कधी असू शकणार नाही, कारण की वरती सगळा चितळा झालेला आहे. सरपंच असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, पंचायत समिती असेल किंवा आमदारकी असेल, प्रत्येक निवडणूक तरुण सुशिक्षित शेतकऱ्याच्या पोरानं लढावी आणि आपले स्वतःचे प्रश्न स्वतः त्या विधानसभेमध्ये मांडावेत, या ठिकाणी आमची भूमिका आहे. आणि म्हणून या 6 विधानसभा लोकसभा विधानसभा मतदारसंघामधून सुशिक्षित तरुण उभे करावेत. सिल्लोड असेल, भोकरदन असेल, नारायण लोखंडे सारखा भोकरदनमध्ये शेतकऱ्यांसाठी शिक्षणासाठी काम करणारा आमचा मित्र आहे, किंवा फुलंबरी असेल, आता कुठून दादा कुठले उमेदवार देतात आणि कोणाला पाडायचं सांगतात हे बघणं तेवढं महत्वाचं ठरेल. मात्र आम्ही सुद्धा 2 दिवसानंतर युवा जागृती सप्ताह सुरू करतो आहोत. या फुलंबरी तालुक्यातून आमच्या गावापासून तर शेवटच्या टोकापर्यंत, गावापर्यंत प्रत्येक तरुणाला भेटण्याचा आमचा प्रयत्न राहील. तरुणाच्या समस्या असेल, शेतकऱ्याच्या समस्या असेल, शिक्षकांच्या समस्या असेल, विद्यार्थ्यांच्या समस्या असेल, सगळं चित्र विचित्र या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून 7 दिवसाचा पायी सप्ताह दिंडी आम्ही काढणार आहे आणि मेन जेवढे सर्कल आहे, गावागाव आहे, त्या दिंडीच्या माध्यमातून त्या तरुणांना संघटित करण्यासाठी, राजकीय क्षेत्रामध्ये ऍक्टिव्ह करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी दादांची भेट घेण्याचा सुद्धा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत. दादांचा आशीर्वाद या ठिकाणी गरजेचा आहे. दादांनी जर का आशीर्वाद दिला तर नक्कीच या 6 विधानसभेमध्ये 6 आमदार या ठिकाणी निवडून येऊन समाजासाठी, 18 पगड जातीसाठी, शेतकऱ्यांसाठी ते लढतील अशी नक्कीच आम्हाला कुठतरी अपेक्षा आहे. आणि कष्टाला वांडावं
ही जी शेतकऱ्याची प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीनं या ठिकाणी आम्ही रिंगणात उतरणार आहे. आणि या लोकांनी 5 वर्ष शेतकऱ्यांना लुटून जे बंगले 10-10 कोटीचे बांधले, ज्या संपत्त्या या ठिकाणी बनवून ठेवल्या, त्या पुराव्या सगळ जनतेसमोर आम्ही मांडणार आहोत. यासाठी पुढील 2 दिवसांमध्ये सप्ताह 7 दिवसाचा प्रत्येक गावातून आम्ही दिंडी घेऊन जाणार आहोत. संविधान हातात घेऊन या ठिकाणी संविधानाच्या मार्गानं दिंडी आम्ही काढणार आहोत. तर मी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना, तरुण बांधवांना विनंती करतो की होता होईल तेवढ्या पद्धतीनं आपण या दिंडीला सहकार्य करावं, या सप्ताहाला सहकार्य करावं. धन्यवाद बाबा.